नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी. मागच्या एक दोन दिवसांमध्ये जी महत्त्वाचे घडामोडी झाल्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. तर सुरू करूया. यातील पहिली घडामोडी म्हणजे मोदी सरकारचे 100 दिवस पूर्ण झाले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे आता 100 दिवस पूर्ण झाले आहेत. तर हे पहिले 100 दिवस कसे होते असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे. तर देशातील विकास, विश्वास आणि मोठे बदल ठरले आहेत या 100 दिवसांमध्ये. हे त्यांनी कुठे सांगितले तर 8 सप्टेंबर रोजी हरियाणाच्या रोहतक येथे झालेल्या एका सभेत त्यांनी असं सांगितलं. एनडीए सरकारने गेल्या 100 दिवसांमध्ये शेती क्षेत्र, बँकिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेसह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मागील संसद अधिवेशनात झालेल्या विधेयकांची संख्या आणि त्या काळात झालेली कामांची नोंद ही रेकॉर्ड ब्रेकिंग असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 8 सप्टेंबर रोजी एक रिपोर्ट कार्ड जाहीर केले, ज्यात सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा त्याची एक रूपरेषा होती. याचे नाव त्यांनी काय दिले आहे तर जनकनेक्ट हे त्यांनी असे नाव दिले आहे या रिपोर्ट कार्डाला. नेक्स्ट चालू घडामोडी आपण बघूया तर US ओपन. अमेरिकन टेनिस स्पर्धा जी आहे US ओपन, ती कोणी जिंकली आहे पुरुषांच्या श्रेणीमध्ये? राफेल नदालने. रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत स्पेनच्या राफेल नदालने US ओपनचा पुरुष एकेरी श्रेणीत विजय मिळवला आहे. नदालचे हे 19वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. नदालने इटलीच्या माटिओ बेरेटिनीचा प्रभाव करत US ओपनच्या अंतिम श्रेणीत प्रवेश केला होता. पहिल्याच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा डॅनिल मेदवेदेव हा 2005 नंतरचा रशियाचा पहिला पुरुष टेनिसपटू आहे. याआधी हे विक्रम कोणी केले होते तर रशियाच्या मराट सॅफिनने ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. नदालने 27वा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता या 27 पैकी त्याने किती जिंकले आहेत तर 18 ग्रँडस्लॅम त्याने जिंकले आहेत. यापूर्वी नदालने अमेरिकन ओपन कधी जिंकली होती तर 2010, 2013 आणि 2017मध्ये त्याने ही स्पर्धा जिंकली होती. पुढचा करंट अफेअर बघूया तर ॲशेस ही जी क्रिकेट कसोटी सामना आहे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळला जातो हा प्रत्येक वर्षी. तर हा कसोटी सामना याचा चौथा सामना कोणी जिंकला आहे? ऑस्ट्रेलियाने. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 185 धावांनी पराभव केला. जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या पॅट कमिन्सने चांगला खेळ दाखवत आपल्या संघाला हा विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठित ॲशेस करंडक त्यांच्याकडे राखून 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. 2017च्या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0 असे यश प्राप्त केले होते. यासोबतच 18 वर्षांनी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये खेळत असताना ही मालिका जिंकली आहे हा विक्रम त्यांनी केला. याच्या आधी हा विक्रम 2001मध्ये ऑस्ट्रेलियाने स्टीव वॉचच्या नेतृत्वाखाली हा विक्रम केला होता. पुढचा करंट अफेअर्स बघूया तर जम्मू काश्मीर, लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकच उच्च न्यायालय असणार आहे असे ठरवण्यात आले आहे. राज्य न्यायिक अकादमीचे संचालक राजीव गुप्ता यांनी 8 सप्टेंबर रोजी ही माहिती सर्वांना दिली. जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांसाठी 108 केंद्रीय कायदे लागू होतील, 164 राज्य कायदे रद्द केले आहेत आणि 166 राज्य कायदे लागू राहतील. जे आधीपासून आहे ते तसेच राहतील. कलम 370 रद्द केल्याच्या केंद्राच्या घोषणेनुसार जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा असेल तर लडाख या केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या थेट नियंत्रणाखाली येईल, म्हणजे लडाखची विधानसभा नसणार. दोन केंद्रशासित प्रदेश आता एक सामान्य उच्च न्यायालय सामायिक करतील.
काही कायदे बदलतील, परंतु उच्च न्यायालयात सराव करण्याची सध्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती समानच राहणार आहे. पुढचा करंट अफेअर आहे इस्रोचा विक्रम लँडर अखंड परंतु चंद्रावर झुकलेल्या अवस्थेत सापडला आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहीत होतं चंद्रयान टू आपण किती प्रयत्न करून आपण अवकाशात सोडले होते चंद्राच्या पृष्ठभागावर, परंतु ऐनवेळी फक्त 2 किलोमीटर चंद्रसपाटीपासून दूर असताना विक्रम लँडर जे आहे त्याचा इस्रोबरोबरचा संपर्क तुटला होता. तर अजूनही हा संपर्क तसा साधण्यात आला नाही आहे, परंतु काही छायाचित्र तिथून आपल्याला भेटले आहेत त्यावरून आपल्याला कळते की विक्रम लँडर जो आहे तो थोडा झुकलेल्या अवस्थेत आहे, परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर तो एक अखंड स्वरूपात आला आहे, म्हणजे त्याला काहीही हानी किंवा नुकसान झालं नाही आहे याची पुष्टी इस्रोने स्वतः केली आहे. विक्रमशी संवाद पुन्हा साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑर्बिटरच्या ऑनबोर्ड कॅमेराने जे छायाचित्र पाठवले होते त्याच्यावरून ही बातमी नक्की झाली आहे. हा संपर्क पूर्ववत करण्याचे प्रयत्न जे आहेत ते अजून कमीत कमी 14 दिवस तरी सुरू राहतील. अजून 14 दिवसपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढ्या घडामोडी आपण एकत्र केल्या आहेत. जर आपल्याला अजून काही याच्याबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, आणि पुढच्या व्हिडिओमधून आपण घडामोडींसोबत थोडे प्रश्नसुद्धा कवर करू जे प्रश्न आपल्याला MPSC मध्ये विचारू शकतात. तर तुमचे काही सजेशन असतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक या बटनवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.